नमस्कार, मी धोंडाप्पा नंदे अक्कलकोट घडामोडीसाठी आज एक विशेष बातमीपत्र घेऊन आलो आहे. वाघदरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना राम भरोसे वाघदरी. तात्काळ योग्य उपचार न मिळाल्यामुळे वाघदरी येथील शेतकऱ्यांचे बैलसह जनावरे नाहक बळी पडत आहेत. वाघदरी येथील श्रेणी एकचा पशुवैद्यकीय दवाखाना अनेक महिन्यापासून नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत आहे. वाघदरीसह परिसरातील शेतकऱ्याच्या गुरांना त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नसल्याने हा दवाखानाच आजारी झाला आहे असा प्रश्न पडलेला आहे. सुसज्ज असा इमारत बांधलेली आहे, डॉक्टर नाहीत, कर्मचारी नाहीत, त्यामुळे पावसाळा संपला, उन्हाळा हिवाळ्यामुळं जनावरांना विविध सौजन्य रोग होत असतात, त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारीच नाही आहे. त्याच्यामुळं शेतकरी चिंताग्रस्त आहे. आपल्या बैलांना कुठं घेऊन जायचं आजारपण हा त्यांना प्रश्न पडलेला आहे. अनेक चांगले बैल उपचाराअभावी, जनावर उपचाराअभावी दगावले जात आहेत. यावेळी बोलताना वाघदरी येथील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर सावंत व शिवराज मंत्री पोमाजी यांनी प्रशासनाला आवाहन केलं, म्हणाले की वैद्यक पशु प्राणी इथं दवाखाना आहे. त्या दवाखान्यात गेल्या 6 महिन्यापासून कुठलेही डॉक्टर इथं येत नाही. जिल्हा परिषद सदस्यांकडेच सतत तक्रार करून देखील आत्तापर्यंत एकही डॉक्टर इथं आलेला नाही. जर आत्ता मागं 8 दिवसाच्या खाली हे शेतकऱ्याचे काकाचं नाव काय, लक्ष्मीपुत्र पोमाजी, हा शेतकरी काबाड कष्ट करूनही त्याचं बैल वारलं. इथं दवाखान्याला आणून आलं तर इथं 1 तास डॉक्टर आला कोणच आले नव्हते. त्या डॉक्टरच्या आत्तापर्यंत जे काय घडलं आहे ते घडलं आहे. आता पुढं जर असंच बंद ठेवणार असेल, डॉक्टर इथं जर न येणार असेल, त्याच्या पुढं आम्ही आंदोलन करणार आहे. रस्ता रोको करू, नाहीतर उपोषणला बसू. कुठला मार्ग भेटेल त्या मार्गाने जायला तयार आहे. तात्काळ इथं डॉक्टर प्रशासन जागावायला पाहिजे, डॉक्टर यायला पाहिजे इथं. डॉक्टरचं नियुक्ती करा केलंच पाहिजे, नाही केलं तर तीव्र आंदोलन करता येईल. Thank you.